Good morning, students. Now in the math period, exercise 3.6. Last example in the question number B, I give you for homework. So many students send me the answers, but till now some students did not send me the answers. Okay, be careful, beta, because your exam is now in the next month, so you have more practice. Suppose you have any difficulties, then give me message on my personal WhatsApp. Okay, if you have any difficulties, then otherwise don't send me the messages. Okay, so third example I give you for homework. मी तुम्हाला थर्ड नंबरचा एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं. ज्या स्टुडंटनी मला ते सेंड केलेलं आहे त्यांचा प्रश्न नाही, पण ज्यांना नाही आलेलं आहे त्यांनी लक्ष द्यायचं आहे, कारण मी एकदा ते रिपीट करणार आहे. सो क्वेश्चन नंबर बी, एक्झाम्पल नंबर 6. साक्षी हॅड रुपीज 100. हाऊ मेनी रुपीज साक्षी हॅड? सो साक्षी हैड रुपीज 100. सेकेंड, शी स्पेंड रुपीज 32 ऑन पेंसिल. मनी स्पेंड, मनी स्पेंड ऑन पेंसिल्स, ऑन pencils, how many? Rupees 32. Number of money with her equal rupees 100. Now how much money is left with her? Money left with her equal 100 minus 32. 100 minus 32. So rupees 100. What is the rounded off rupees 100? 100 is a rounded काय येणार आहे 100, and 32 rounded off rounded off 30. So subtraction करना आहे. चला 0 minus 0 0, 0 minus 3 is not possible, so we take one borrow for 100 place. 10 minus 3, 7, 70, 10, 9 and 0. So 10 minus 2, 8 and 9 minus 3, 6. So our answer is correct, because 68 rounded off hai na, te kiti yenar hai 70. 5 cha before jar ones place cha number asel tar tyacha next jo hai to rounded off hoto. खूप बहुतेक मुलांचं जे आहे ते आन्सर करेक्ट आहे ज्यांनी मला पाठवलंय त्यांचं. सो साक्षी हॅज रुपीज 68 लेफ्ट. ओके, सो आवर लेसन नंबर 3 इज कंप्लीटेड. देर क्विक टिप दी हुई है उन्होंने वहां पे. बी केअरफुल, तुम्ही काळजी घ्यायची आहे. कशाची काळजी घ्यायची आहे? बघा इथे हा बॉक्स दाखवलेला आहे ना, या बॉक्स मधलं जे आहे ना ते तुम्हाला मी ते वाचन करते आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे. बी केअरफुल, तुम्ही कसं राहायचंय, एकदम काळजीपूर्वक काय बघायचंय. समटाइम्स अ प्रॉब्लेम गिव मोर इन्फॉर्मेशन दॅन यू नीड. कधी कधी तुम्हाला जेवढं
एक्सपेक्टेशन आहे त्या प्रॉब्लेमकडनं, जेवढी तुम्हाला माहिती हवी आहे, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, त्यापेक्षा जास्त माहिती तिथे दिलेली नसते. फॉर एक्झाम्पल, इन फर्स्ट प्रॉब्लेम इट इज गिव्हन दॅट टू टीचर्स वेंट विथ द चिल्ड्रन टू द झू. दिस इज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. मग त्या इन्फॉर्मेशनचा आपण आपल्या याच्यात घेतला होता का काही एक्झाम्पलमध्ये? नाही. तर फक्त ते त्यांनी एक्स्ट्रा माहिती दिलेली असते, त्याकडे फक्त लक्ष द्यायचं आणि त्याचा प्रॉब्लेमशी सबट्रॅक्शन करताना काहीही एक त्याचा संबंध नसतो. आता तुम्हाला एनरिचमेंट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, प्रोजेक्ट. मेक युअर ओन प्रॉब्लेम युझिंग ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑर बोथ टुगेदर. मग तुम्ही तुमच्या मनाने तुमचे एक्झाम्पल्स जे आहेत ना ते बनवू शकता. फर्स्ट दिलेलं आहे त्यांनी 4500 तिकेट्स फॉर अ प्ले. याच्यात तुम्ही कोणत्या पण प्लेचं नाव टाकू शकता. 6000 सीट्स, 3546 पीपल सॉ द प्ले. तुम्ही क्रिकेट मॅच देऊ शकतात, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यात लिहू शकता. सेकंड, अ क्रिकेट प्लेयर स्कोअर्ड 1256 रन्स इन 2009 अँड 1123 रन्स इन 2010. सो तुम्ही ह्याच्यावरून एक्झाम्पल सुद्धा तुमचे तुम्हाला बनवायचे आणि सॉल्व्ह करायचे. तर तुम्हाला हे 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, बघा तुम्ही तुमच्या बुक्समध्ये करून जर आले, यासाठी तुम्ही तुमच्या ॲडल्टचं त्यांना हेल्प घेऊ शकता. नाव पॉइंट्स टू रिमेंबर हे तुम्हाला लिहायचे आहे. नेहमी हे पॉइंट्स टू रिमेंबर तुम्हाला एकदम महत्त्वाचे असतात आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो यू हॅव टू राईट विथ मी, हे तुम्ही माझ्यासोबत लिहायचे आहेत. मी जे पॉइंट लिहिणार आहे ना, तर तुम्हाला हे पॉइंट माझ्यासोबत लिहायचे आहे, ठीक आहे? आणि ते लर्न करून ठेवायचे आहे, कारण ते तुम्हाला लॉंग लाईफ राहणार आहे, ठीक आहे? कारण सबट्रॅक्शन हे तुम्हाला पूर्ण आयुष्यभर असणारच आहे. सो यू रिराईट इट ऑन न्यू पेज. पॉइंट्स टू रिमेंबर. फर्स्ट पॉइंट काय आहे? फर्स्ट पॉइंट, व्हेन अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम इटसेल्फ. व्हेन अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम इटसेल्फ, म्हणजेच कोणताही नंबर ज्यावेळी त्याच्यातूनच तो नंबर आपण सबट्रॅक्ट करत असतो, द डिफरन्स इज झिरो. द डिफरन्स इज झिरो. आता तिथे तुम्हाला एक्झाम्पल नाही दिलेलं आहे, मग मी देते. 7 - 7 = 0. 13 - 13 = 0. अंडरस्टूड? बोथ आर सेम नंबर्स. नाउ सेकंड पॉइंट, व्हेन झिरो इज सबट्रॅक्टेड फ्रॉम अ नंबर, म्हणजे आपण कोणत्या पण नंबर मधून ज्यावेळी झिरोला सबट्रॅक्ट करतो, द डिफरन्स इज द नंबर इटसेल्फ. मीन्स 9 - 0 72 - 0 = 72. Now third, when 1 is subtracted from a number, the difference is the number before. त्याच्या मागचा नंबर येत असतो, त्यालाच म्हणतात प्रीडेसेसर. काय म्हणतात त्याला? प्रीडेसेसर.
when one is subtracted, from a number, the difference is the number before. Means three scissors. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा वरच्यावरच्या जेव्हा क्लासमध्ये जाल ना, मग तेव्हा तुम्हाला जर खूप मोठा नंबर दिला की त्याचा प्रिडेसिसर काढा. म्हणजेच काय करायचं, आपल्याला त्याचा फक्त बिफोर नंबर लिहायचा आहे. नाहीतर काही काही मुलांना नाही समजत प्रिडेसिसर काय सक्सेसर काय. तर प्रिडेसिसर म्हणजे बिफोर नंबर आणि सक्सेसर म्हणजे आफ्टर नंबर. ओके, पी आर ई डी ई सी ई डबल एस ओ आर प्रिडेसिसर मीन्स 45 minus 1. So answer is before number 44. Okay. Next. Fourth. When there are not enough ones to subtract from, regroup one ten into 10 ones. जेव्हा आपण ते कॅरीचे एक्झाम्पल सॉल्व करतो ना, मीन्स जर मी तुम्हाला दिलं 20 मायनस 9 किंवा 20 मायनस 17, मग अशा वेळी काय करणार आपण, या टेन्स प्लेसचा वन घेऊन वन्सला आपण टेन्स करतो आणि मग इथे आपण आपलं आन्सर सॉल्व करतो. ठीक आहे, म्हणजे 110 जे आहेत त्याला आपण कशा टेन्समध्ये डायव्हर्ट करायचंय. ठीक आहे, आणि लास्ट, when there are not enough tens to subtract from. आता आपण हे वन्स बघितलं, आता कशाचं बघणार आपण, टेन्स टू सबट्रॅक्ट फ्रॉम. मग त्यावेळी पुरेशन असतं, त्यावेळी आपण काय करत असतो, वन कुठून घेत असतो, 100 रिग्रुप 100 इंटू 10 वन्स. So 352 minus 178. So काय करायचं, आपण जेव्हा वन्स प्लेसचा नंबर वरचा नंबर ज्यात आपल्याला सबट्रॅक्ट करायचे तो जर का खालच्या नंबरपेक्षा स्मॉल असेल तर आपण टेन्स प्लेसमधून वन घेऊन त्याचा रिग्रुपिंग केला आणि याचे झाले 4. मग 4 मधून 7 मायनस होत आहे का, म्हणजे टेन्स प्लेसचा नंबर जेव्हा वरचा नंबर जेव्हा स्मॉल असतो तेव्हा 100 प्लेसमधून आपण 1 घ्यायचा आहे आणि टेन्स प्लेसचं रिग्रुपिंग करायचं आहे. सो 12 मायनस 8 4, 14 मायनस 7 7 अँड 2 मायनस 1
1. सो अशा प्रकारे हे 5 जे आहेत ते तुम्हाला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आता आपला थर्ड जे आहे लेसन तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. यामध्ये सपोज यू हैव एनी प्रॉब्लेम देन आस्क मी, अदरवाइज फ्रॉम टुमारो वी विल स्टार्ट अवर न्यू लेसन, लेसन नंबर 4 मल्टीप्लिकेशन. सो फॉर मल्टीप्लिकेशन यू हैव टू नीड लर्न द टेबल फ्रॉम 2 to 10. ओके, सगळ्यांनी काय करायचं आहे, 2 पासून तर 10 पर्यंत टेबल्स लर्न करायचे आहे. काय करायचं आहे आलं लक्षामध्ये? तर आपण नेक्स्ट पीरियड मध्ये म्हणजे आपण 5 तारखेला आता टेबल्स लर्न करूनच मग आपण मल्टीप्लिकेशन हा लेसन स्टार्ट करणार आहे. तर पेज नंबर जे 56 आहे त्यावर तुम्हाला काही सबट्रॅक्शन्स दिलेले आहे, हो ना? तर ह्या तुम्ही घरी होमवर्क मध्ये सॉल्व करायच्या आहे. मग तुमचा होमवर्क काय आहे आजचा? पेज नंबर 56 आणि त्यावरती खाली तुम्हाला 8 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हियर आर अ फ्यू सजेस्टेड क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये सॉल्व करायचे सबट्रॅक्शन. म्हणजे त्यांनी असं दिलेलं आहे ना, फर्स्ट एक्झाम्पल 155 - 98. मग तुम्ही कसं करायचं हे हॉरिझेंटल करायचं आहे. तर हे हॉरिझेंटल आहे, तुम्हाला व्हर्टिकल करायचं आहे. ठीक आहे, उभ्या मांडणीने तुम्हाला एक्झाम्पल. तर असे पूर्ण 1 to 6 एक्झाम्पल तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. ठीक आहे, आणि मला होमवर्क जो आहे तो व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. अशा प्रकारे आपला पिरियड इथे संपतो आहे. सर्वांनी टेबल्स व्यवस्थित लर्न करायचे आहेत. लिहून लर्न करा, स्लेटवर लिहा, बोर्डवरती लिहा आणि पाठ करायचं आहे. ठीक आहे, ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे.